शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी सूत्र हातामध्ये घेतले आणि स्वतः लक्ष घालून यातल्या अडचणी दूर केल्या, याच्यामध्ये जे ब्लॅकमेलिंग करत होते त्यांना दूर केलं आणि विशेषतः शेवटचा जो स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये आपल्या कोळी समाजाची सातत्याने मागणी होती की हा स्पॅन वाढला पाहिजे, त्या संदर्भात बैठका घेऊन म्हणजे हे देखील सांगितलं पाहिजे की ते लोक उद्योजींकडे पण गेले होते पण उद्योजींनी त्यांना एंटरटेनही केलं नाही, पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांकडे आले मुख्यमंत्री बोधांनी आपल्याला आम्हाला बोलवलं, बैठक घेतली आणि हा स्पॅन वाढवण्याचा निर्णय आणि आपल्या कोळी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा निर्णय घेतला, सातत्याने याचं मॉनिटरिंग करून हा वेळेत रस्ता झाला पाहिजे, म्हणजे याला नवीन सरकार आल्यानंतर आलेली जी गती आहे ही गती जर आपण बघितली, आणि चहल साहेब तुमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही याच्यामध्ये ज्या प्रकारे गो गेटरची भूमिका केली आणि अत्यंत वेगाने हे काम या ठिकाणी करण्याकरता मदत केली तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे, पण याचं खरं म्हणजे हे सगळं का होऊ शकलं तर राज्यातले मुख्यमंत्री खंबीर होते आणि ते पूर्ण ताकदीने या प्रकल्पाच्या मागे उभे राहिले, वारंवार याचं इन्स्पेक्शन केलं, जिथे जी अडवणूक होत होती ती अडवणूक दूर केली आणि म्हणून आज हा कोस्टल रोड या ठिकाणी होतोय।